आपण बघू शकता आमच्या मोगऱ्याच्या झाडावर मांजर बसलेले आहे. घरात झालेल एवढ्या मी विचार केला की एवढा काना कोपऱ्यात बसलेले आहे ना, का तुम्हाला हे सांगावं की असल्या कोपऱ्यातही जाऊ शकतं मांजर, नीट दिसत नसेल. थांबा आता दाखवतो नीट. तर बघू शकता इथे मांजर बसलेलं आहे. मला जर भीती वाटते आहे, परंतु मी कसं तरी व्हिडिओ काढतो आहे. आपण बघू शकता पाय तुम्हाला खूप जवळ दिसेल, पण जवळ नाही आहे. बघू शकता मांजर झोपलेले आहे. आणि आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आमचा हा बगीचा हे बघितलाच असेल. त्या व्हिडिओचं नाव होतं माय मेडिसिनल, म्हणजे माय मेडिसिनल्स ॲट माय होम, असं त्या व्हिडिओचं नाव होतं. आणि झाले केला आहे आधीच हा मी व्हिडिओ, हे आताच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो, म्हणजे शॉर्टमध्ये दाखवतो, खूप असं दाखवत नाही. त्यांना तुम्हाला नाही स्पेशल माहिती बघायची असेल तर तो व्हिडिओ आहेच यूट्यूबवर माझ्या. तर बघू शकता खूप झाडं आहेत, फॉरेस्टसारखं दिसत असेल तुम्हाला, पण हे फॉरेस्ट नाही आहे, आमचं घर आहे. शेवटला मांजर दाखवतो इकडे बसलेले आहे, म्हणजे हे दाखवतो. हे बघू शकता हे आमचं मोगऱ्याचं झाड आहे, आणि हे खाली इथं बगीचा आहे. म्हणजे बघू शकता इथे बाग बगीचा, आणि म्हणजे इकडे असाच हा बाग बगीचा आहे, आणि इथे असंच हे आमचं चिक्कूचं झाड आहे, आणि हे असंच हे मोगऱ्याचं झाड आहे. आणि मोगऱ्याच्या झाडावर मांजर बसलेले आहे. तुम्हाला सांगतो मांजर असल्या काना कोटड्याची जाऊ शकते, म्हणून तुम्ही सावधान राहत जावं मांजरापासून तुमच्या घरात मांजर येत असेल तर. आणि बघू शकता इकडे आमचं असं घर आहे सगळीकडे, आणि इकडे ज्यात पाणी पितो आम्ही त्यात. बघू शकता असं झाड आहे, इथे मांजर बसलेले आहे. मांजर तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे सांगायसाठी, तुम्हाला सावधान करण्यासाठी की तुम्ही मांजराच्या जवळजवळ जात असाल तर असं होईल, तुम्हाला ते चावेल ते, कारण की ते कोणत्याही कानाकोपाड्यात जाऊ शकतं. कारण की बघू शकता इथे किती हे वेलती आहेत, आणि त्यातून हे मांजर इथे बसलेले आहे. तर सांगतो मंदिरापासून सावधान राहा जावा. मला तर लहानपणापासूनच भीती आहे.